बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकच्या एन डी पटेल रोडवर दुपारी 2 सुमारास खडे मिश्रित डांबर घेऊन जाणारा डंपर पलटी झाला. या डंपर खाली काम करणारा एक कर्मचारी अडकला होता. स्थानिक नागरिकांनी या युवकाला बाहेर काढले व या गंभीर जखमी रुग्णाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी शहरातील खड्डे खोदण्यात आले, त्याचा फटका नाशिककरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. एन डी पटेल रोडवर स्मार्ट सिटीच्या कामामध्ये ज्या साईड पट्ट्या त्यांनी खोदलेल्या होत्या, त्या साईड पट्ट्या बुजवण्यासाठी डांबराची गाडी आलेली होती. तर मुळामध्ये ती डांबराची गाडी मागे पुढे घेता घेता ती पलटी झाली आणि सुदैवाने कुठल्याही नागरिकांना काही इजा झाली नाही. परंतु या ठिकाणी जो कामगार त्या ठिकाणी जेवायला बसलेला होता, त्याच्या अंगावर पूर्णपणे ती गाडी पलटली गेली. उकळतं डांबर हे त्याच्या अंगावर पडल्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी, मग हे आमच्या इथे दीपकजी डोके असतील, या परिसरातले नागरिक असतील, लोडाजी असतील, या परिसरातले नागरिक असतील, त्यांनी स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकून या ठिकाणी पावड्याने त्या ठिकाणी ती गरम जे डांबराचे हे ते काढलं, खडी काढली आणि त्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्याला कामगाराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ या ठिकाणी ॲडमिट केलं. खरं ते स्मार्ट सिटीचं काम भोंगळा कामगार कारभार आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी तबरे शेख, नाशिक.